अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर महानगरपालिका अधिनियम व नगर परिषदा अधिनियम यामध्ये यापूर्वीच अनुक्रमे चारशे बावन्न अ एक व तीनशे सतरा दोनद्वारे कोविड एकोणीस रोगाच्या प्रादुर्भावाकरता निवडणुका न घेता महानगरपालिका नगरपरिषदा यांच्या सर्व अधिकाराचा वापर करण्याकरता शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे आणि तिचा कालावधी हा तीस एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत असेल अशा प्रकारची अमेंडमेंट आपण केली आता आपण अध्यक्ष अध्यक्षमध्ये काय करतोय आता खरं म्हणजे जर आपल्याला अजूनही कोविड असं वाटतं आहे आणि त्यामुळे आपल्याला वाटतंय की बाबा हे आपण वाढवलं पाहिजे तर आपण केवळ त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची आवश्यकता होती तीस एप्रिल दोन हजार एकवीस या आपण नवीन तारीख टाकू शकला असतात पण आपण तसं केलेलं नाही आपण स्वतंत्र कलम समाविष्ट करून त्यामध्ये दिनांकाचा समावेश केलेला नाही म्हणजे मागच्या वेळेस आपण काय केलं होतं प्रशासक कधीपर्यंत राहील तीस एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत आता वाढवायचा असता तर तीस जुलै दोन हजार एकवीस पर्यंत पण तसं नाही केलं संपूर्ण स्वतंत्र कलम आपण टाकलेला आहे याचा अर्थ असा आहे की सरकारने आता अमर्याद अधिकार आपल्याकडे घेतले आहेत सरकारच्या मनात येईल तेव्हा निवडणुका सरकारला वाटलं कोरोना आहे तर निवडणुका नाही आता या सभागृहात पुन्हा येण्याची आवश्यकता नाही तुम्हाला नवी मुंबईची निवडणूक अडचणीची वाटते तुम्हाला संभाजीनगरची निवडणूक अडचणीची वाटते त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी त्या निवडणुका कशा पुढे ढकलता येतील अध्यक्ष महोदय या करता हे अमर्याद अधिकार या ठिकाणी घेतले हे योग्य नाही आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय आता चंद्रकांत दादा सांगताय आज स्थायी समितीची निवडणूक होती सोलापूरमध्ये परिवहनची होती ती पोस्टपोन केली मनमानी चालली अध्यक्ष महोदय असं आहे की त्या ठिकाणी निवडून आलेले जे काही नगरसेवक आहेत आमच्या जा पक्षाचे असतील पण लोकशाहीने त्यांना अधिकार दिले आहेत ना आपली मेजॉरिटी होत नाही म्हणून आर्टिफिशियल मेजॉरिटी तयार करण्याकरता दबाव तंत्राचा वापर करणं निवडणुका पोस्टपोन करणं हे होऊ शकतं या ठिकाणी सगळे एकत्रित बसू शकतात पण एक दिवसाची महानगरपालिकेची सभा ही आपण घ्यायला परवानगी देत नाही ती मात्र आपण ऑनलाईन करा म्हणून सांगतो ती आपण ऑफलाईन करू देत नाही का नाही करू देत ऑफलाईन मुंबई महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय नेमकं काय त्या ठिकाणी होतं की स्थायी समितीची सभा ऑनलाईन करा स्थायी समितीची सभाच घेऊ नका अध्यक्ष महोदय हा जो काही मनमानी कारभार चालला आहे तुमच्याकडे मेजॉरिटी काही प्रश्नच नाही आहे पण मेजॉरिटीचा अर्थ हा नाही आहे की आपण स्वैराचार करू हा स्वैराचार आहे आपल्याला जी महानगरपालिका जशी चालवायची आहे तशी आम्ही चालू नियम आम्हाला वाटेल तसे बनव अशा प्रकारची जी मानसिकता ही मानसिकता योग्य नाही आहे आज आपण बघा इतके अमर्याद अधिकार या कलमाद्वारे आता राज्य सरकार घेत आहे मला आश्चर्यच वाटतो एवढा सगळ्या कोरोना असताना बिहारमध्ये निवडणुका झाल्या बंगालमध्ये निवडणुका होत आहेत केरळमध्ये निवडणुका होत आहेत सगळीकडे तमिळनाडूला निवडणुका होत आहेत त्याच्या आधी अनेक ठिकाणी निवडणुका झाल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील निवडणुका काही आपल्याला घ्याव्या लागल्या असं असताना अशा प्रकारे अमर्याद म्हणजे अध्यक्ष महोदय जिथे आपल्याला सोयीचं आहे तिथे निवडणुका घ्यायच्या जिथे सोयीचं नाही तिथे कोरोना आहेच आपल्या मदतीला काल जे सुधीर भाऊंनी विचारलं ते मला खरं वाटायला लागलं की कोरोना का तुमच्याशी चर्चा करतो का आता आता की आता आम्हाला यायचं आहे आता आम्हाला जायचं आहे हे काय चाललंय शिंदे साहेब मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे जे काही अमर्याद म्हणजे एक प्रकारे तुम्ही जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या अधिकारावर पूर्णपणे गदा आणण्याकरता हे विधेयक आणलेलं आहे असा अमर्याद अधिकार आणि अध्यक्ष मोरे त्याच्यामध्ये फार सुंदर लिहिलाय त्यात काय लिहिलंय की इलेक्शन कमिशन सांगेल तोपर्यंत तो? आणि मग इलेक्शन कमिशनला पाठवतात कोरोना असल्यामुळे आम्ही इलेक्शन घेऊ शकत नाही म्हणजे पहिले मुर्गी की पहिले अंडा तुमचं दोन्हीकडनं आहे म्हणजे इकडे आम्हाला सांगायचं की आमचं काय बाबा इलेक्शन कमिशन सांगेल तेव्हा होईल आणि तोपर्यंत आम्ही प्रशासक बसवून ठेवू इकडनं आपण रिपोर्ट पाठवायचा कोरोना आहे त्यामुळे होऊ शकत नाही अध्यक्ष मध्ये असे अमर्याद अधिकार घेऊ नका तुम्ही या विधेयकामध्ये तुम्हाला पाठत ना जुलैपर्यंत आपलं वॅक्सिनेशन होईल तुम्ही याच्यामध्ये एकच अमेंडमेंट आणा मागच्या याच्यात तुम्ही कालावधी तीस एप्रिल दोन हजार एकवीस केला होता सिंगल लाईनचं अमेंडमेंट आणू शकतात तीस एप्रिल दोन हजार एकवीसच्या च्या ऐवजी एकतीस जुलै दोन हजार एकवीस वाचावं संपला विषय आमची अडचण नाही आहे आम्ही एक, एक मताने मंजूर करून देऊ पण हा जो हो काही अमर्याद अधिकार अध्यक्ष महोदय आर्टिकल एकतीस जुलै नाही नाही मागच्या वेळेस आपण असं केलं आहे मागच्या वेळेस आपण अधिकार तीस एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत घेतला आता आपण काय केलंय आता आपण डायरेक्ट आपल्याला वाटेल तेवढा कालावधी असा केलाय तुम्ही कालावधी टाकला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यावेळेस आर्टिकल दोनशे त्रेचाळीस पासनाचे पुढचे आर्टिकल हे महानगरपालिकांना संरक्षण देण्याकरता तयार करण्यात आले त्यावेळी महानगरपालिका त्याच्यापूर्वी सरकारला वाटेल तेवढा काळ बरखास्त ठेवली जायची वाटेल तेवढा काळ त्याच्यावर प्रशासक नेमला जायचा म्हणून संविधानाने ही या ठिकाणी व्यवस्था केली आता याच्यात अपवाद कधी करता येतो कोरोनासारखी महामारी असेल तर अपवाद करता येतो पण आपण कोरोनाच्या ना आणि हे तुम्ही केलंय उद्याच्या सगळ्या सरकार शेवटी आपण एक अमेंडमेंट करतो आणि एकदा त्याचा मिसयूज सुरू झाला की पुढच्या सगळ्या सरकारमध्ये तसाच त्याचा अध्यक्ष मोदय हो दुरुपयोग हा होत असतो आणि म्हणून हे योग्य नाही आहे <coughs> आमची विनंती आहे अध्यक्ष मोदय हो महानगरपालिकांवर हे खरं आहे की आता नवी मुंबईत तुम्ही प्रशासक बसवून त्या प्रशासकाच्या माध्यमातून तुमचे नगरसेवक जिथे आहेत त्या वॉर्डांमध्ये पैसे देऊन राहिलात आता तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये प्रशासक बसवून तुमचे नगरसेवक ज्या ठिकाणी आहेत तिथे पैसे देऊन राहिलात तुम्ही औरंगाबादमध्ये प्रशासक बसवून तुमचे नगरसेवक ज्या ठिकाणी आहेत पण हे लोकशाहीला अध्यक्ष मोदय योग्य नाही आहे हे लोकशाहीवर फार मोठ्या प्रमाणात घातक आहे मी अध्यक्ष मोदय या ठिकाणी लिमिटेड स्कोपचा विषय मांडणार आहे याच्यामध्ये मांडण्यासारखं खूप आहे पण माझा याला पूर्णपणे विरोध आहे माझी विनंती आहे आपण हे बिल वापस घ्या निश्चित तारीख टाकून कुठल्यात आणि पुन्हा जर असं वाटलं की जुलैमध्ये वॅक्सिनेशन झालं नाही आणि कोरोना वाढतो आहे आणि पुन्हा एकदा कोरोनाने संपर्क करून तुम्हाला सांगितलं इलेक्शन घ्यायचं नाही तर पुन्हा तीन महिन्याची तारीख टाका पण हे अमर्याद अधिकार हे अध्यक्षमध्ये योग्य नाही आहेत आणि म्हणून या बिलाला मी या ठिकाणी स्पष्ट विरोध करतो आणि माझं बोलणं संपवतो